कराड उत्तरच्या बिनकामांच्या आमदारांना आता घरी बसवं मंत्रीपद आणि पालकमंत्री असतानाही ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी करवडे येथे भाजपच्या संवाद कार्यकर्ता मेळाव्यात दिलाय. यापुढे भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिलाय. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा असे आवाहन आमदार गोरे यांनी यावेळी केलंय. भाजपाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याअंतर्गत करवडी तालुका कराड येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. युवा नेते धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, उत्तर तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भीमराव काका पाटील, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदणे, पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, दीपाली खोत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कराड उत्तर भाजप तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदणे यांची मनोगते झाली. यावेळी कोपर्डी हवेली आणि सैदापूर जिल्हा परिषद गटातील भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव यांनी केले तर आभार सुरेश कुंभार यांनी मानले. आणि राज्यामध्ये आता भारतीय जनता पक्ष आणि खऱ्या शिवसेनेची सत्ता आली. कवी शिवसेना एवढ्यासाठी म्हणतोय की बाळासाहेबांच्या इच्छा असते. बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादीवर सरकार केलं नसतं, सरकारच्या बाहेर असतं बसवून पडलं असतं. सरकार कुणासोबत केलं सरळ पवारसाहेबांचं सोबत. पवारसाहेबांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे ना? कधी कुणाशी विश्वासानं वागले नाही. त्यांच्यासोबत जे जे गेले त्यांचा ओके कार्यक्रम झालेला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेलं काय काँग्रेसची अवस्था आता आपण बघतोय. आणि काँग्रेसचं कमी होतं म्हणून आता उद्धव साहेब गेले, उद्धव साहेब तर मोकळे झाले. उद्धव साहेब मोकळे झाले त्यांच्यासोबत आमचे संजय राऊत गेले. आता कुठे येतो? आता रोडला धाप सटीव नवामध्ये घास कुठे येतो? अनिल देशमुख या देशाचा गृहमंत्री. मला ह्या पालकमंत्र्यांना सांगायचंय जरा बेतानं वागा. किती वर्ष तुम्ही प्रयत्न करणार आहे? मेरवाडी तलावात पाणी मिळालं त्या ठिकाणी
ठिकाणी काम विहीर आहे, त्या ठिकाणी वागिरी विहीर आहे, त्या ठिकाणी पाचूची विहीर आहे, पिण्याच्या पाण्याच्या विहीर आहे. येणा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी मिळत मला माहित आहे. मी गेलो होतो कामतीला, कामतीचे लोक असतील त्या ठिकाणी मलेरिया, त्या ठिकाणी काय ते लूज मोशनचा गॅस्ट्रो झाला, लोकांना सणाय लावलं घराघरात, अँबुलन्स मध्ये, त्या ठिकाणी जीप मध्ये सणाय लावलं. ही आपल्या मतदारसंघाची अवस्था. कधी पाणी जपून देणं देणार अडचण आहे. या ठिकाणी शंभर आम्ही बंधारे बांधले, वागिरीला बंधारे बांधले, सुरलीला बंधारे बांधले, कामतीला बंधारे बांधले, पाचून का दोन बंधारे बांधले. तिकडे किवळ आहे, गडकोडवाडी आहे, धोरणवाडी आहे, हेळगाव आहे, गोसाळवाडी आहे. तिकडे चोरे भागामध्ये बंधारे बांधले, 21 कोटीचे 21 गावामध्ये बंधारे बांधले. विकास कामं ज्यावेळी शासन आपलं असतं, त्यावेळी शासनाच्या तिजोरीत हात घालून या ठिकाणी कसा पैसा आणायचा हे आम्हाला चांगला अवगत आहे. राजकीय आकाशामध्ये त्या दोन कार्यकर्त्यांना लपून ठेवलं होतं. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, त्या मीडियाला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मीडिया ऐकून गेले त्या मनस्थितीत आला. आम्ही भाव चांगला विषय मांडला, भाव म्हणजे त्याला आत्ताच बघून घेतो, मित्र त्याला बनवून घेतला आणि त्याला समजावला. एक तासाच्या तुला या दोघांची ऑर्डर काढावी लागेल. मित्र खरंच काय, एक तासामध्ये त्या दोन मुलांची ऑर्डर निघाली. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, कोणता कार्यकर्ता काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे बघत नाही. आम्ही फक्त जन्म घेतलाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सेवा करते, शेतकऱ्यांची सेवा करते, महिला भगिनींची सेवा करते, युवकांच्या हाताला काम मिळवून देणे, यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही रात्रदिवस प्रयत्न करतो. आम्ही सत्तेसाठी पदासाठी वाढणारे कार्यकर्ते नाही, आम्ही फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सेवा करणे हाच आमचा उद्देश आहे. भाऊ आपण या ठिकाणी एवढ्या व्यस्त दिसून आला, कार्यकर्त्यांचे अनेक अडचण आहे, गावागाव रस्त्याचे अनेक प्रश्न आहेत. मगाशी आमच्या चंद्रकांतदादांनी सांगितलं, आदरणीय श्रीनिवास जाधव साहेबांच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून, गावांच्या माध्यमातून, मी सुद्धा 2-3 कोटी रुपये 25-15 आणला. साहेबांनी तरी अनेक पैसे या तालुक्यामध्ये टाकले. साहेबांच्याकडे आम्ही गेलो, केवळा अजून पाणी प्यायचं नव्हतं, मग केवळा अजून असं केवळचं वैभव साळुंके वगैरे, दत्ता साळुंके वगैरे पाणी नव्हतं. 3,500 मतांचं गाव 20 वर्षाचं पाणी देत आलं नाही. साहेबांच्याकडे विषय मांडला, साहेब म्हणले चला मी सांगतो. आणि 8 वेळा दिवशी त्या योजनेला मंजुरी मिळाली. माझ्या समजीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या गावामध्ये 25-15 माध्यमातून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1.25 कोटीचे पैसे मिळाले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून भाव मी जवळपास 3-1 कोटी रुपये या विभागामध्ये आणले. या संवाद यात्रेमध्ये भाऊंनी प्रत्येक पंचायत समिती बनवायला बैठका घेतल्या. सगळी माणसं एकत्र गोळा करून मत दाखवण्यापेक्षा प्रत्येक पंचायत समिती विभागातील धारावी, त्याच गावातील धारावी कार्यकर्ते बोलवून 2 दिवस झालं त्यांच्याशी संवाद साधला. भाऊ एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक कानातून मिळाला. याचं कारण म्हणजे आमच्या मतदारसंघाचे आमदार, पालकमंत्री आणि माजी सहकारमंत्री यांनी 2.5 वर्ष त्यांच्या नशिबाने त्यांना सत्ता मिळाली, त्या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेसाठी करण्याऐवजी फक्त जनतेला त्रासच देण्यात केला. आणि यामध्ये भावना सुद्धा सोडलं नाही, प्रत्येकाला त्रास दिला. आज वडगावचे आमचे सर्व लोक इथं आहेत, त्यांनी तर त्यांच्या बरोबर 10-15 वर्षे काम केलं. आमचे मार्गदर्शक संभाजी आबासारख्या माणसाचा सुद्धा त्यांनी अपमान केला, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनता एवढी चिडून आहे. आता फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बूथवर जाऊन
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कराड उत्तर मध्ये 337 बूथ आहे भाऊ। आपल्या अनुभवाप्रमाणे आम्ही इथून पुढे उद्यापासूनच कामाला लागून प्रत्येक बूथवर जाऊन यादी वाचन करून पेज क्लिअरपर्यंत आम्ही 100% काम पूर्ण करण्याचा धैर्य झाला आणि रामभाऊ वेताळे यांच्या नेतृत्वाखाली ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही हे काम करणारच आहे। प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढली। मी दादांच्यावर काम करत असल्यामुळे मला प्रशासकीय पातळीवरती कुठला काम करायला प्रॉब्लेम आला नाही, पण मी 2017 ते 2022 माझ्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिलं। तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादामुळे मी निवडून आलो आणि त्या निवडून येऊन मी 5 वर्ष प्रामाणिकपणे त्या पदाला काम करायचं काम मी न्यायाचं काम केलं। पण दुर्दैवाने भाऊ पहिली 2.5 वर्ष मला सत्तेची गावली आणि दुसरी 2.5 वर्ष मला सत्तेविना मला काम करायला लागलं आणि मला मी काम करताना मला एवढा हे त्या स्थानिक पालकमंत्र्यांचा एवढा त्रास झाला। साधारण डीपीसीचा अधिकारी असतो आमचा जिल्हा परिषदेचा कुठलाही कर्मचारी अधिकारी असू द्या ज्यावरती एवढं प्रेशर असायचं आणि मला सागर सुधारणा निधी का मिळतोय अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित संवेदना काही केली जायची। त्या मतदारसंघाला पालकमंत्री म्हणून या विभागाचे आमदार ते नशिबानं पालकमंत्री झाले, पण दुर्मी परवा दिवशी मनोज मनपडे सांगितले की ते दुर्दैवाने ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। पुनश्चरा एकदा मी ते शब्द वापरतो पालकमंत्री झाले ते दुर्दैवाने झाले काय तर विरोधात संपूर्ण काम त्यांनी केलं। गेले 5 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सैदापूर गट असेल कोपाडे गट असेल या ठिकाणी आम्ही काम करतोय, जिल्हा परिषदाचे आम्ही सागर शिवदास आणि पंचायत समितीत मी आणि सुरेश कुंभार ज्या पद्धतीने काम करून होतो त्या पद्धतीमध्ये आम्हाला कुठल्या अडचणी निर्माण झाल्या त्या भाऊंच्या पुढे मांडणं गरजेचं आहे। कारण सत्ताधाऱ्याने आम्हाला प्रस्थापिताने अतिशय भयानक त्रास दिला, कुठलंही काम असताना स्वतःचं नाव लावायचं या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सागर सुद्धाशी जरी कुठलाही पाठपुरावा केला तर त्या ठिकाणी आम्हीच काम केलं म्हणून आपला पुढे आपण मिरवायचं हे काम या ठिकाणी आतापर्यंत हे विरोधी पक्षनेते करत आहे। परंतु भाऊ गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता होती हे होती, परंतु त्यांनी कराड उत्तरमध्ये कुठलंही ठोस असं काम केलं नाही, कुठलाही एक मोठ्या कामाचा नारळ या ठिकाणी फोडला गेला नाही। परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असताना त्यांना सुद्धा अडचणी निर्माण केल्या या सैदापूर गटामध्ये आणि कोपर्डे गटामध्ये भाऊंच्या मार्फत जवळपास 2 कोटींचा 25 मंत्र्यांमधून निधी उपलब्ध करून सर्व गावामध्ये प्रत्येकी माझ्या मते आमच्या 1000 रुपयाची गण असेल त्या गणामध्ये प्रत्येक गावामध्ये 5 ते 10 लाखाचा फंड भाऊंनी आपल्या प्रयत्नातून आणून प्रत्येक गावाला न्याय द्यायचं काम केलं। भाऊ अतिशय तळमळीने या ठिकाणी त्या दोन्ही जवळपास सैदापूर गट असेल कोपर्डे गट असेल आणि मजूरगड उमरज पालीगड या ठिकाणी सुद्धा भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीचा गट या ठिकाणी तयार केलेला आहे। हा भाऊ सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा तळागाळामध्ये जाऊन काम करणारा कार्यकर्ता आपण याला ताकद द्यावी असे मी आपल्याकडे विनंती करतो।